हेलो स्टूडेंट, गुड आफ्टरनून. टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट स्टैंडर्ड 7. सब्जेक्ट है आपला मैथ. फोर्थ टॉपिक है एंगल, पेयर्स ऑफ एंगल्स. पहिला आपण कॉम्प्लिमेंटरी एंगल पाहिलं, तर आज आपण सप्लिमेंटरी एंगल म्हणजे पूरक कोण पाहत आहोत. बघा मुलांनो, मी एक एंगल म्हणजे कोण काढलेला आहे, तो त्या रेषेला नाव आहे ए, बी आणि सी. त्याच्यामध्ये दोन कोण काढलेला आहे, पहिला ए, बी आणि डी. त्याचं माप आहे 110 डिग्री. त्यानंतर दुसऱ्याचं माप आहे डी बी सी, त्याचा आहे 70 डिग्री. तर त्याची व्याख्या अशी आहे सप्लिमेंटरी अँगलची, इफ द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री, दे आर नोन एज सप्लिमेंटरी अँगल. बघा, ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते, ते कोण परस्परांचे पूरक कोण आहे असं त्यांना म्हणतात. ती आहे पूरक कोणाची व्याख्या. बघा मुलांनो, त्याचंच उदाहरण आपण काय करूया, घेऊया. पहिला आहे कोण ए, बी आणि डी. दुसरा आहे कोण डी, बी आणि सी. कोण ए, बी, डी चं माप आहे 110 डिग्री. दुसऱ्याचं आहे 70 डिग्री. म्हणजे या दोघांच्या मापांची बेरीज किती येते, 180, म्हणजे 180 डिग्री. हे झाले परस्परांचे काय आहेत, हे पूरक कोण आहेत. सप्लिमेंटरी अँगलचं एक उदाहरण आपण समजून घेऊ. फाइंड द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 135 डिग्री. बघा मुलांनो, एका कोणाचं माप दिलेलं आहे 135 अंश, तर आपल्याला दुसऱ्या कोणाचं माप काढायचं आहे. ते काढण्यासाठी आपण हे उदाहरण घेतलेलं आहे. तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर 18 मध्ये सेम याच पद्धतीने काय करायचे, ते गणित सोडवायचे आहे. लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर, म्हणजेच आपण काय करूया, सप्लिमेंटरी अँगलचे जे माप आहे ते मानून घेऊया. तर समजा आपण एक्स मानू किंवा मग पी मानू, तुम्ही तुमच्या पद्धतीने काही मानू शकतात. समजा एक्स मानलं आणि दुसरं कोणाचं माप दिलेलं आपल्याला आहे 135 डिग्री आणि आपल्या सप्लिमेंटरी अँगलचं माप आहे 180 डिग्री. तर बघा, याच पद्धतीने जसं आपण कॉम्प्लिमेंटरी अँगलचं केलं, त्याच पद्धतीने आपल्याला सप्लिमेंटरी अँगलचं पण करायचं आहे. एक्स डिग्री इकडे, त्यानंतर 180 डिग्री या ठिकाणी जाताना 180 डिग्री 135 जे डिग्रीचे आपल्याला इथे प्लस आहे, इकडे येताना ते काय होतील, मायनस होतील. म्हणजेच 180 डिग्री 135 काय केले आपण, मायनस केले, तर किती होतील आपले 45 डिग्री. म्हणजेच आपल्याला दुसऱ्या कोणाचं माप किती मिळालेलं आहे, 45 अंश, म्हणजेच 45 डिग्री एवढं मिळालेलं आहे. तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर जो आहे 17 मध्ये सप्लिमेंटरी अँगल दिलेला आहे. एका कोणाचं माप दिलेलं आहे, तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या कोणाचं माप काढायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचा आहे.